अंतर्गत संत लहरी बाबा देवस्थान सभागृहात विधि साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर साकोलीचे MP तळणीकर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ अधिवक्ता अशोक करवडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडारा जिल्हा संघटक आणि पत्रकार DG रंगारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून न्यायाधीश तळणीकर यांनी राज्य विधी सेवा प्राधिकरण नुसार जिल्हा विधी प्राधिकरण मार्फत मिळणाऱ्या विविध मोफत सेवा, आर्थिक सहाय्य, समाजातील अतिशय दुर्लभ घटकांना विधी सेवा समितीद्वारे कशा प्रकारे विधी सेवा प्राप्त करून घेता येईल यावर सखोलपणे मीमांसा केली. तर ऍडव्होकेट अशोक करवडे यांनी केंद्रीय विधी सेवा प्राधिकरण स्थापन करण्यासंबंधीची पार्श्वभूमी आणि त्यांची उपयोगिता काय आहे यावर फार विस्तृतपणे विचार मांडले. तसेच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते DG रंगारी यांची भाषणे झाली. या प्रसंगी माजी तहसीलदार, माजी नायब तहसीलदार, माजी प्राचार्य, शिक्षक, पत्रकार आणि इतर मंडळी उपस्थित होते. अध्यक्ष भंडारा जिल्हा अध्यक्ष श्री रंगारी साहेब, आज जो माझा विषय आहे तो आपण सर्वांना राज्य विधी सेवा प्राधिकरण याचे कार्य कसे चालतात याबाबत थोडक्यात माहिती देणे हे आहे. तर राज्य विधी सेवा प्राधिकरण म्हणजे एक आपण जेव्हा न्यायालयात वगैरे जातो तर आपण केस दाखल केली, कोणी जिंकलं कोणी हरलं, कोर्टाने न्याय निर्णय दिला, तर फक्त तोच न्याय ठरत नाही. हे जे विधी सेवा प्राधिकरणाची संकल्पना आहे त्यामागे असं आहे की प्रत्येकाकडे कसा न्याय पोहोचेल व प्रत्येकाला त्याचे कायदेशीर अधिकार कसे मिळतील जर ते आपण घेऊ शकलो तर जेव्हा ते मिळतील त्यानंतरच न्याय झाला पूर्णपणे असं म्हणून, म्हणजे तळागळातल्या लोकांपर्यंत न्याय पोचला, अशा लोकांना जेव्हा न्याय मिळेल त्यांना तशा सुविधा मिळतील त्या न्याय मिळवू शकतील तर तेव्हा न्याय झाला असं म्हटलं जाईल. कारण की न्याय निर्णय तर होतीलच, लोक म्हणतील कोर्टात केसेस दाखल करू शकतील, पण त्यांना खरोखर जे लोकांना काही माहिती नाही ते तळागळातले आहे त्यांना जर ते जर समोर नाही येऊ शकले, त्यांना ते जर आपल्या अधिकारासाठी उभे नाही राहू शकले, त्यांना जर माहिती झाली नाही तर न्याय होऊ शकेल झाला बा पूर्णता असं म्हणता येणार नाही. म्हणून हे आहे तर केंद्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती अशा तीन ह्या ज्या आहेत या समिती एक प्रकारे या स्टेजेस आहेत समजा एक प्रकारे कार्य करणाऱ्या संस्था आहेत. तर केंद्राच्या खाली राज्य विधी सेवा प्राधिकरण, राज्याच्या खाली तालुका विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि त्याच्यानंतर तालुका विधी सेवा समिती, तर असे चार त्याच्यात ते कार्य होत असते आपल्या या देशात, तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्र. तर केंद्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखालीच राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरण यांना निर्देश म्हणजे वेळोवेळी निर्देश देत राहते की नेमकं विधी सेवा देण्यासाठी तळागाळातल्या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला निर्देश देत राहते आणि ते आम्ही त्या निर्देशांचे पालन करत राहतो. तर मी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला त्यांच्या सांगणार आहे. जर राज्य विधी सेवा प्राधिकरण करण्याचे जे कार्य आहेत ते अशा प्रकारे आहेत की केंद्रीय प्राधिकरणाची धोरणे आणि दिशानिर्देश लागू करणे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की त्यांचे जे दिशानिर्देश आहेत केंद्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे धोरणे ते दिशानिर्देश तुम्हाला सांगणे. अर्ज करून त्वरित तिथे इंटरनेशनलसुद्धा मिळते आणि आता तर अनेक वेळा खूप वेगळं झालेलं आहे. पहिले म्हणजे पडवाटा काढत होते, पती पत्नीचे वाद असले की एखाद्या प्रायव्हेट सेक्शनमध्ये सर्व्हिसला असल्याचा तो सांगतो, पण मला पगार 5,000 मिळतो, प्रत्यक्षात त्याला 50,000 पगार असतो. ऑफिसमध्ये मॅनेज करून टाकतो की साहेब जर पगाराची जर विचारणा झाली
तुम्हाला 5000 सांग आता आम्हाला तसे अनुभव आले म्हणून मी तुम्हाला तेही सांगत त्याचा पगार 50000 असतो 5000 तू सांगितलं कशी आणली असा ते विचारू नका आई बरोबर की पण आज असं आहे की तुम्ही कोर्टात आल्यानंतर तुमच्या सोर्सात इन्कम काय आहे हे नमूद द्यावं लागतं प्रिस्क्राइब फॉर्म आहे 5-6 पेजेसचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती तुम्हाला शेती आहे तुमचा सोर्स कशाचा आहे तुमचा उद्योग आहे कोणती नोकरी आहे किती जगावर आहे काय आहे याची इत्यंभूत माहिती त्या विवरण समर्पिका द्यावं लागते अच्छा एखाद्याला म्हटलं तर मी थोडीशी माझी प्रॉपर्टी मी लपवतो उल्लेख करणार तर सरळ तिथं परजणीचा सेक्शन लावलेला आहे एखाद्याला समजा कोर्टासमोर तो हलफनामा जेव्हा दिलं प्रिस्क्राइब फॉर्ममध्ये भरून आणि त्याच्यात जर असं आढळलं की यांना आपली काहीतरी प्रॉपर्टी किंवा आपला पगार लपवला आहे तर त्याला खोटी शपथ दिली म्हणून त्याच्यावर परजणीचा खटला झाला परजणीचा खटला चालेल तर कोणीही व्यक्ती असं नाही म्हणणार की तुम्ही माहिती आपली नाही अच्छा त्या पतीला जेव्हा बंधनकारक आहे तर त्याच्या पत्नीला सुद्धा बंधनकारक बहुतेक असं बऱ्याचदा आम्ही करतो आमच्याकडे एखादी महिला आली तर ती रोवायला जात असेल भिंदायला जात असेल कदाचित शिवणकलेचा काम असेल किंवा कुठल्या ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेटरचं काम करत असेल तर आपण म्हणतो काहीच करत नाही घरात असं म्हणतो पण तिला तिला सांगावं लागेल का शिवणकला मी काम करते मला इतके मिळतात किंवा आणखी छोटी छोटी कुठली नोकरी करत असेल तर ते तिथं नमूद करावं लागते सरकारी नोकरी असली ती ऑटोमॅटिक तर पेमेंट स्लिप तर ते येईलच पण ते खाजगी असल्यानंतर परवाना तिथं असतं जर त्या महिलेनं सुद्धा मोठी माहिती दिली तर बर्जुरी तिथं आलीच आहे तर आता एवढी मोठी तलवार आलेली आहे त्यांच्यासोबत तुम्ही पाठीला खोटं बोलण्याची घ्यायची नाही म्हणून सत्य आहे त्यासमोर तुम्ही ठेवा असं आहे हे करण्यामध्ये का दृष्टिकोन आहे पुन्हा आपल्या देशभरामध्ये संशोधन वेळोवेळी होत असते की असं का झालं हे परजुरीचा खटला त्याच्यावर काढण्यापर्यंतची का तरतूद करावी लागली कारण परवाना काढण्यामध्ये इतका कोर्टाचा वेळ बहुमूल्य वेळ वाया जातो सांगतो की माझं आधी नोकरी आपण करत होतो मग मला इतकाच पगार मिळत होता मग माझी सर्व्हिस निघून गेली मग मी तिसऱ्या जॉबला गेलो म्हणजे ते आपली कहाणी तो सांगत असतो तर ते कहाणी सांगायला कोर्टाचा 1-2-3 तास जास्तीचा वेळ बर्बाद करतो पण आता कसं झालं कारण तो परवाना काढू नाही शकत सत्य आहे ते सांगितले तर याच्यामुळे काय कोर्टाचा टाईम वाटला आधी तुम्ही पाहत असाल कोर्टामध्ये जेव्हा दिवाणी खटले वगैरे चालायचे तेव्हा इव्हिडन्सचा भाग आहे विटनेस बॉक्समध्ये जेव्हा विटनेस उभा राहतो तेव्हा तोंडली त्याचे एक्झामिनेशन चालायची सर तपास म्हणजे कोर्टामध्ये आता मी कशाला मी माझ्या एक तुम्हाला अनुभव सांगतो की मी डायरेक्ट कोणती इव्हिडन्स घेतली कुंडली ग्राफ आहे म्हणून आहे तिथली सातगडी मी 26 वर्ष सर म्हणतो सातगडी आता मी माझ्या लहानपणापासून त्यांना ओळखतो वेळ अशी आली गरवडे साहेब म्हणजे तुम्ही तुमच्या गावाजवळचं गावाजवळचं मला तुम्ही तुमच्या परिचय नका देऊ मी तुम्हाला माझ्या लहानपणापासून ओळखतो आज तुमची 90 वर्षाची बाई आहे मला का परिचय देता मीच तुम्हाला ओळखतो त्यांना असं वाटत होतं की मी यांच्या गावाजवळच्या तुम्हाला उपेक्षा ओळखतो की नाही त्या गृहस्थांना एकदा सिव्हिल केसमध्ये बोलावं बोलावं म्हणजे विरुद्ध पार्टीकडून बोलावलं जुना सरपंच 20 वर्ष त्यांच्याचे काहीतरी ठराव वगैरे त्या काळामध्ये झाले त्या माणसाची जेव्हा क्रॉस केली अग्रेसर होते इथं सेकंड जॉईंट सिव्हिल कापलेच्या न्यायालयात त्यांच्या समक्ष जेव्हा मी त्यांची क्रॉस घेतली त्यांची एकट्याची क्रॉस घ्यायला मला 3 दिवस लागले त्यांना बसायला स्टूल देण्यात आला तिथं वेळोवेळी पाणी द्यावं लागलं काँग्रेस हतबल झाले थोडे गरवडे साहेबांनी किती वेळ घ्या साहेब मी सांगू शकत नाही म्हणून वेळ किती तर अक्षरशः पहिल्या दिवशी झालं नाही हेही थकले बसून बसतो मग आता वेळ संपत आहे बाकीचे काम आहे जमानतचे काम आहे होऊ द्या घेऊ काम असं होऊन द्या घेऊ